पुण्यातल्या ऐतिहासिक शनिवार वाड्यामध्ये बेवारस बॅग आढळल्याचा कॉल हा पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षात आला होता आणि त्यानंतर तात्काळ BDDS बॉम्ब शोधक पथक सुद्धा या शनिवार वाड्यात दाखल झालेलं आहे आणि नेमकी बॅग काय आहे आणि बॅगेमध्ये बॉम्ब असल्याचा हा कॉल होता आणि त्यानंतर पुणे पोलिसांचा मोठा बंदोबस्त हा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि आपण पाहू शकतो शनिवार वाड्याच्या बाहेर मोठा बंदोबस्त हा तैनात करण्यात आलेला आहे. पोलीस त्यासोबत अग्निशमन दलाचे जवान या ठिकाणी पोहोचलेले आहेत. मात्र पोलिसांकडून जी माहिती मिळते तो कॉल हा फेक कॉल होता. असे कुठलेही बॅग किंवा या बॅगेमध्ये बॉम्ब आढळून आला नसल्याची माहिती आता पुणे पोलिसांकडून दिली जात आहे. मात्र तरीसुद्धा या संपूर्ण परिसरामध्ये मोठा बंदोबस्त हा तैनात करण्यात आलेला आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये या पार्श्वभूमीवरती हा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. मात्र ज्या कुणी व्यक्तीने हा कॉल केला होता त्या व्यक्तीवरती आता कारवाई केली जाणार आहे. नेमका फेक कॉल कुणी केला होता याचा तपास आता पुणे पोलिसांकडून केला जात आहे. आपण पाहू शकतो या परिसरामध्ये मोठा बंदोबस्त सुद्धा तैनात आहे आणि आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती नेमकं काय या सगळ्या याच्यामध्ये आहे नाही, कारण या सगळ्या शनिवार वाड्यापासून जे काही पर्यटक आहेत ती त्यांची मोठी गर्दी असते. मात्र हा संपूर्ण शनिवार वाडा आता रिकामा करण्यात आलेला आहे. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. सर, शनिवार वाडा आता रिकामा करण्यात आलेला आहे, काय नेमकं फोन कॉल होता? बरोबर आहे, सध्याला जो असा कॉल होता की बॉम्ब ठेवलेला आहे म्हणून बेवारस वस्तू बॅगमध्ये, त्या अनुषंगाने काळजीच्या दृष्टीने सर्व इथं थांबलेले जे लोक होते, बघणारे लोक होते, त्यांना काढून दिलेले आहे. सध्याला कुणालाही प्रवेश दिला जात नाही जोपर्यंत पूर्ण चेकिंग होत नाही आणि त्याच्यातून जे निष्पन्न होईल त्यानंतर प्रवेश दिला जाईल. हा कॉल फेक होता का, याच्यात काही तथ्य आढळले? नाही, अजूनपर्यंत काही तथ्य आढळलेलं नाही आहे, तो कदाचित फेक असावा. धन्यवाद सर. तर हा कॉल फेक असल्याची माहिती मिळते आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर, या कारवाईच्या पार्श्वभूमीवर शनिवार वाडा आता रिकामा करण्यात आलेला आहे. कॅमेरामन अभिजित पिसेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.